विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे या फर्स्ट व्हिडिओमध्ये. एम एस बी टी म्हणजे डिप्लोमा ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स थर्ड इयर आय स्कीम, त्याच्यामध्ये इम्बेडेड सिस्टीम हा सब्जेक्ट आहे. तर या इम्बेडेड सिस्टीम सब्जेक्टचे सगळे चॅप्टर्स मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला शिकवणार आहे. मी माझं सुरुवातीला इंट्रोडक्शन देतो. माझं नाव आहे उमेश दत्तात्रय दुधभाते आणि माझं एज्युकेशन एम टेक पर्यंत झालेलं आहे. सध्या पी एच डी चालू आहे. मी प्रायव्हेट कोचिंग क्लासेस घेतो. तसंच माझं स्वतःचं फर्म आहे डी आय टी लॅब ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करतो इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. हे मी 2012 करतो आणि कोचिंग क्लासेस माझे 2007 आहे. आता व्हिडिओ लेक्चर्स थ्रू मी फ्रीमध्ये ह्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर जास्त टाईम वेस्ट न करता मला वाटतं आपण सब्जेक्टकडे जाऊयात. तुम्हाला लास्ट सेमिस्टरमध्ये म्हणजे फोर्थ सेमिस्टरमध्ये मायक्रो कंट्रोलर हा सब्जेक्ट झालेला आहे. तर त्याचाच पुढचा पार्ट आहे इम्बेडेड सिस्टीम. मायक्रो कंट्रोलर या सब्जेक्टमध्ये तुम्ही 8051 मायक्रो कंट्रोलर त्याचं पूर्ण आर्किटेक्चर बघितलं आहे, त्याचे प्रोग्रामिंग केले, ते प्रोग्रामिंग असेंब्ली लँग्वेजचा यूज करून केलेले. यामध्ये या इम्बेडेड सिस्टीम सब्जेक्टमध्ये तीच प्रोग्रामिंग सी लँग्वेजचा यूज करून करायचे. तर आपण इम्बेडेड सी असंही म्हणतो. फर्स्ट चॅप्टर बघूयात सगळ्यात सुरुवातीला. तर आपण सिलॅबस बघूयात त्याचा. मी इथं प्रोजेक्टरवरती आपल्याला सिलॅबस शो करतो. त्यानंतर एक एक पॉईंट आपण एक्सप्लेन करून जाऊयात आणि एक्झामसाठी काय महत्त्वाचं आहे ते बघूयात. कारण थर्ड इयरचे जे मार्क्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, ते तुमचं पुढचं करिअर घडवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला एक्झाम ओरिएंटेड स्टडी करायचं. तर सुरुवातीला सिलॅबस बघू आपण याच्यातला. तर हा सिलॅबस आहे. आता यामध्ये हा फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा इंट्रोडक्शन टू इम्बेडेड सिस्टीम्स. यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे ब्लॉक डायग्राम ऑफ इम्बेडेड सिस्टीम विथ हार्डवेअर कॉम्पोनंट्स. मी थोडंच तुम्हाला याविषयी सांगतो की या पूर्ण सब्जेक्टमध्ये सुरुवातीचा जो पार्ट आहे तो थोडंसं रिव्हिजन आहे तुमचे 8051 मायक्रो कंट्रोलरचे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो पूर्ण प्रोग्रामिंगचा. तर फर्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला इम्बेडेड सिस्टीम काय याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट ब्लॉक डायग्राम, नेक्स्ट हार्वर्ड अँड ओल्ड न्यूमन आर्किटेक्चर, तसंच रिस्क अँड सिस्क प्रोसेसर. आफ्टर दॅट फीचर्स ऑफ 89C, पीक एव्हीआर अँड आर्म मायक्रो कंट्रोलर. सिलेबस तुमच्याकडे असेल, तुम्ही ते बघू शकताय. मी थोडक्यात सांगतो हे सगळं. तसंच फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला काय कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत इम्बेडेड सिस्टीमचे. फॉर एक्झाम्पल पॉवर कन्झम्पशन, एनआरई कॉस्ट, फ्लेक्सिबिलिटी, टाईम टू मार्केट, मेंटेनॅबिलिटी. तसंच लास्ट पॉईंट आहे फर्स्ट चॅप्टरमधला क्लासिफिकेशन ऑफ इम्बेडेड सिस्टीम. त्यामध्ये स्मॉल स्केल, मिडियम स्केल, सॉफिस्टिकेटेड, ETC या गोष्टी पाहिजेत. तर जास्त टाइम वेस्ट न करता मला वाटतं आपण सिलॅबसला सुरुवात करूया. त्यामधला जो फर्स्ट पॉईंट आहे, फर्स्ट चॅप्टर, वाटल्यास तुम्ही राईट डाऊन नोट डाऊन करा की इंट्रोडक्शन टू इम्बेडेड सिस्टीम्स. फर्स्ट पॉईंट ब्लॉक डायग्राम ऑफ इम्बेडेड सिस्टीम विथ हार्डवेअर कॉम्पोनंट्स. तर ही डायग्राम बघूयात आपण. तर ही ब्लॉक डायग्राम इम्बेडेड सिस्टीमची सिम्प्लिफाईड ब्लॉक डायग्राम पाहतोय आपण. तर या ब्लॉक डायग्राम मध्ये हा जो सेंटरचा जो ब्लॉक आहे हा शो करतोय मायक्रो कंट्रोलर. तुम्हाला लक्षात येईल या सेंटरच्या ब्लॉक मध्ये इंटरनल सब ब्लॉक्स आहेत आणि सब ब्लॉक्स मायक्रो कंट्रोलरचं फंक्शनिंग इंडिकेट करतात. तर बा लास्ट सेमिस्टरमध्ये तुम्ही मायक्रो कंट्रोलर 8051 स्टडी केलेला आहे. 8051 मध्ये जेवढे फंक्शनिंग ब्लॉक्स होते ते ब्लॉक्स आपण इथे इंडिकेट केले. ही पूर्ण डायग्राम आहे इम्बेडेड सिस्टीमची. तर इम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय? तर एखाद्या मायक्रो कंट्रोलरच्या अक्रॉस डिझाईन केलेला एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा प्रोडक्ट म्हणजेच इम्बेडेड सिस्टीम. थोडंसं मला वाटतं मी फोकस करतो इम्बेडेड सिस्टीम या वर्डवरती थोडंसं पहिले फोकस करूयात, त्याच्यानंतर मग आपण ब्लॉक डायग्राम कंटिन्यू करू. पहिले आपण इम्बेडेड सिस्टीम हा वर्ड नीट समजून घेऊयात. थोडक्यात सांगतोय, ठीक आहे. इम्बेडेड सिस्टीम, EMBEDDED, इम्बेडेड सिस्टीम, SYSTEM. तर यामध्ये समजून घ्या की इम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय. सगळ्यात पहिले तर सिस्टीम म्हणजे काय हे समजून घ्या. सिस्टीम मीन्स अरेंजमेंट ऑफ डिफरंट फंक्शनिंग युनिट्स टू परफॉर्म सम गोल ऑर टू अचीव सम गोल. म्हणजेच काय, सिस्टीम म्हणजे कलेक्शन आहे डिफरंट फंक्शनिंग युनिटचं किंवा कॉम्पोनंटचं जे की काहीतरी मिळवण्यासाठी तयार केलेलं आहे म्हणजे सिस्टीम. त्यानंतर इम्बेडेड
याचं मिनिंग काय होतं? एम्बेडेड सिस्टीम. तर एम्बेडेड सिस्टीम याचं मिनिंग होतं की एम्बेडेड मीन्स हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर. एम्बेडेडचं मिनिंग होतं हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर. आता याच्यामध्ये अजून दोन डेफिनेशन होत असतात की हार्डवेअर एम्बेडेड इन सॉफ्टवेअर अँड सॉफ्टवेअर एम्बेडेड इन हार्डवेअर. पण आपल्याला तिकडे फोकस करायचं नाही आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही, हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर म्हणजेच एम्बेडेड. मग ज्या सिस्टीममध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे ती सिस्टीम म्हणजे एम्बेडेड सिस्टीम. बाकी सिस्टीमची तुम्हाला क्लिअर डेफिनेशन, कंट्रोल सिस्टीम हा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये एक्सप्लेन होईल, तर त्याचाही आपण व्हिडिओ सिरीज तयार करणार आहे. चला तर आता आपण ब्लॉक डायग्राम वरती रिटर्न येऊयात, त्यावरती फोकस करूयात. ब्लॉक डायग्राम मध्ये फंक्शनिंग युनिट्स, तुम्हाला हे ब्लॉक डायग्राम लक्षात कसे ठेवायचे, हा मधला जो ब्लॉक आहे तो मायक्रोकंट्रोलर इंडिकेट करतोय आणि हे जे बाहेरचे ब्लॉक्स आहेत ते इनपुट आउटपुट डिव्हायसेस, ऍप्लिकेशन सर्किट्स आणि पॉवर सप्लाय हे इंडिकेट करत आहेत. तर इंटरनल ब्लॉक हा जो सेंटर ब्लॉक आहे त्याच्यामधले ब्लॉक्स काय आहेत, सगळ्यात मेन ब्लॉक आहे प्रोसेसर, त्यामध्ये मेन ब्लॉक आहे प्रोसेसर. 8051 मायक्रोकंट्रोलरमध्ये प्रोसेसर हा 8-bit होता, म्हणजेच अरिथमेटिक लॉजिक युनिट जे आहे ते 8-bit होतं. ठीक आहे, त्यानंतर बाकीचे ब्लॉक्स आहेत टायमर अँड काउंटर. आपल्याला माहिती आहे 8051 मायक्रोकंट्रोलरमध्ये दोन टायमर्स होते, टायमर 0 टायमर 1, त्याचा यूज आपण ॲज अ काउंटर म्हणून पण करू शकतो. म्हणजेच काय तर या ब्लॉकमध्ये मायक्रोकंट्रोलरमधले फंक्शनल युनिट्स इंडिकेट केलेत. त्यानंतर प्रोग्राम मेमरी म्हणजेच रॉम मेमरी 8051 ही 4 KB होती. त्यानंतर पॅरलल पोर्ट, तर पॅरलल पोर्ट 8051 मायक्रोकंट्रोलरमध्ये एकूण 4 होते, पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2 अँड पोर्ट 3. त्यानंतर इंटरप्ट कंट्रोलर, 8051 मायक्रोकंट्रोलरमध्ये टोटल 5 इंटरप्ट्स होते, ते इंटरप्ट्स कंट्रोल करण्यासाठी इंटरनल हार्डवेअर असतं, त्याला इंटरप्ट कंट्रोलर म्हणतात, ते इथे इंडिकेट करायचे. त्यानंतर डेटा मेमरी म्हणजेच रॅम मेमरी, 8051 मायक्रोकंट्रोलरमध्ये ही 128 bytes होती, नीट लक्षात ठेवा 128 bytes. त्यानंतर सिरियल पोर्ट, आता सिरियल पोर्ट 8051 मायक्रोकंट्रोलरमध्ये एकच सिरियल पोर्ट होता, ते सिरियल पोर्ट म्हणजे RxD TxD पिन. RxD पिन आणि TxD पिन या दोन पिनचा यूज करून जे तयार होतं त्याला आपण सिरियल पोर्ट म्हणतो. तर या जो सेंट्रल ब्लॉक आहे या सेंट्रल ब्लॉकमध्ये आपण एक मायक्रो कंट्रोलर इंडिकेट केलाय, इंटरनली मायक्रो कंट्रोलरचे फंक्शनल युनिट्स दाखवले. तर नीट लक्षात ठेवायचं याच्यामध्ये इंटरनल एकूण 7 blocks दाखवलेले आहेत, मेन ब्लॉक प्रोसेसर, त्याच्यानंतर टायमर काउंटर, प्रोग्राम मेमरी, पॅरलल पोर्ट, इंटरप्ट कंट्रोलर, डेटा मेमरी, सिरियल पोर्ट. त्यानंतर आता बाहेरच्या साईडनं कुठले कुठले डिव्हायसेस दाखवायचे, मायक्रो कंट्रोलरला काय काय आपण इंटरफेस करतो, तर वरच्या साईडला इनपुट डिव्हायसेस और इंटरफेसिंग डिव्हायसेस सर्किट्स हा ब्लॉक कनेक्ट करायचा आहे. खालच्या साईडला पहा आउटपुट डिव्हायसेस, इंटरफेसिंग सर्किट्स और ड्रायव्हर्स. त्यानंतर लेफ्ट साईडला आहे पॉवर सप्लाय, ही पूर्ण सिस्टीम चालण्यासाठी लागणारा पॉवर सप्लाय कनेक्ट करायचा आहे. त्यानंतर या सिस्टीमला दुसरी एखादी सेम अशीच सिस्टीम इंटरफेस केलेली दाखवायचे, त्याला आपण ऍप्लिकेशन सर्किट असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन सर्किट म्हणजे काय असू शकतं, तर बाहेरून एखादा आपण कॅमेरा इंटरफेस करणं किंवा स्कॅनर इंटरफेस करणं, ठीक आहे, किंवा असंच एखादा दुसरा प्रोजेक्ट या प्रोजेक्टला इंटरफेस करणं, तर तो जो काही दुसरा प्रोजेक्ट आहे किंवा कॅमेरा आहे की ज्याच्यामध्ये स्वतःचा मायक्रो कंट्रोलर आहे, ठीक आहे, तशा सर्किटला म्हणायचं ऍप्लिकेशन सर्किट, तर तेही आपण याला इंटरफेस करू शकतो. पहा आता मी थोडंसं फोकस करतो, हा जो पहिला ब्लॉक आहे हा जो वरचा सगळ्यात इनपुट डिव्हायसेस अँड इंटरफेसिंग ड्रायव्हर्स याच्यावरती थोडंसं फोकस करतो, हे काय नक्की, तर हे आपण डायग्राम थ्रू बघूयात. पहा मी इथं थोडंसं रिवाईज करतो, तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, ब्लॉक डायग्राम ड्रॉ करत असताना एक मायक्रो कंट्रोलर कन्सिडर करायचं आहे, त्यामध्ये सगळ्यात सेंटरला तुम्हाला प्रोसेसर इंडिकेट करायचा आहे. त्यानंतर आठवायचं की तुम्हाला काय काय मायक्रो कंट्रोलरमध्ये ब्लॉक्स माहिती आहेत, हे आठवायचे आणि लिहायचे, पाठ करून जायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे 8051 मायक्रो कंट्रोलरमध्ये तुम्ही काय बघितलंय, टायमर काउंटर, तर इथे लिहा टायमर ऑब्लिक काउंटर, ठीक. त्यानंतर अजून तुम्हाला काय आठवत आहे, रॉम मेमरी आहे त्यामध्ये, तर इथे लिहा रॉम मेमरी किंवा प्रोग्राम मेमरी असल्या
साइज लिहायची गरज नाही, कारण जनरली ब्लॉक डायग्राम आहे. त्यानंतर तुम्हाला अजून काय आठवतं, डेटा मेमरी, त्यालाच आपण रॅम मेमरी असं म्हणतो. तर ती इथं लिहा रॅम मेमरी असं लिहा किंवा डेटा मेमरी म्हणून लिहा. त्यानंतर इंटरप्ट आहेत त्याच्यामध्ये, तर इंटरप्ट एकूण 5 इंटरप्ट बघितले आपण 8051 मध्ये, तर इंटरप्टचा एक ब्लॉक करा. त्यानंतर अजून काय आठवतं आपल्याला, सिरियल पोर्ट आणि पॅरलल पोर्ट. तर मग सिरियल पोर्ट बघूयात आपण, इथं लिहायचं सिरियल पोर्ट आणि राहिलेला ब्लॉक पॅरलल पोर्ट. हे झालं सेंटरचा ब्लॉक. त्याच्यानंतर याला आता बाहेरून काय काय जोडायचं जेणेकरून इम्बेडेड सिस्टीमची जनरल ब्लॉक डायग्राम तयार होईल. तर सिक्वेन्स मेंटेन करावा असं काही नाही की वरच्या साईडलाही पाहिजे खालच्या साईडलाही पाहिजे असा काही सिक्वेन्स नाहीये. मला इथं इनपुट डिव्हायसेस दाखवायचे, तर मी इथं इनपुट डिव्हायसेस और इंटरफेसिंग डिव्हायसेस और ड्रायव्हर हे मी याला इंटरफेस करेन, बाय डायरेक्शनल दाखवायचं कनेक्शन मधलं. त्यानंतर खालच्या साईडला मी आउटपुट डिव्हायसेस और इंटरफेसिंग डिव्हायसेस और ड्रायव्हर्स ठीक आहे हे इंटरफेस करणार आहे मायक्रो कंट्रोलरला. त्यानंतर ही पूर्ण सिस्टीम चालण्यासाठी लागणारा पॉवर सप्लाय, तर तो पॉवर सप्लाय इंडिकेट करायचा आहे. पॉवर सप्लाय तुम्ही सिंगल एरोने इंडिकेट करू शकताय, डबल दाखवलं तरी एवढा काही फरक नाही पडत. त्यानंतर या साईडला मी दाखवतो ऍप्लिकेशन सर्किट. ऍप्लिकेशन सर्किट म्हणजे काय, तर एक दुसरा प्रोजेक्ट किंवा एखादं डिव्हाइस की ज्याच्यामध्ये स्वतःचा मायक्रो कंट्रोलर आहे त्याचा, ते म्हणजे ऍप्लिकेशन सर्किट. याच्यामध्ये बाय डायरेक्शनल कनेक्शन दाखवायचं तुम्हाला. आता हे जे वरच्या साईडला आहे इनपुट डिव्हायसेस इंटरफेसिंग सर्किट्स म्हणजे काय, तर ते थोडंसं समजून घ्यात. इनपुट डिव्हायसेस अँड इंटरफेसिंग सर्किट्स, तर इनपुट डिव्हायसेस इंटरफेसिंग डिव्हायसेस, तर ते इंटरफेसिंग डिव्हायसेस काय ते थोडंसं एक्सप्लेन करतो मी. तर पहा आपली इम्बेडेड सिस्टीम किंवा हा मायक्रो कंट्रोलर, हा मी इंडिकेट केला इथं मायक्रो कंट्रोलर. या मायक्रो कंट्रोलरला पॅरलल पोर्ट आहेत, सिरियल पोर्ट आहेत ठीक. तर त्या पॅरलल पोर्टला सिरियल पोर्टला आपण डायरेक्ट इनपुट डिव्हाइस, इंटरफेस करू शकतो, डायरेक्ट इंटरफेस करू शकतो. म्हणून आपण तिथे लिहिलंय इनपुट डिव्हायसेस और इंटरफेसिंग डिव्हायसेस ड्रायव्हर्स असं लिहिलेलं आहे. तर ते इंटरफेसिंग डिव्हायसेस म्हणजे काय, काय काय वेळेस असं असतं की मायक्रो कंट्रोलरला जो इनपुट डिव्हाइस इंटरफेस करायचा आहे ते इनपुट डिव्हाइसचं फंक्शनिंग वेगळं असतं किंवा त्याचे लॉजिक लेवल वेगळे असते, म्हणजे त्याचे लॉजिक 0 लॉजिक 1 व्होल्टेज लेवल वेगळं असतं आणि मायक्रो कंट्रोलरचं वेगळं असतं. तर अशा वेळेस आपल्याला दोघांमध्ये प्रॉपर कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी एक लाईन ड्रायव्हर आय सी बसवावी लागते किंवा लाईन ड्रायव्हर सर्किट बसवावं लागतं, त्याला आपण इंटरफेसिंग डिव्हाइस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी डायग्राम थ्रू दाखवतो तुम्हाला की आपल्याकडे एक इनपुट डिव्हाइस आहे, तर इनपुट डिव्हाइस RS-232 या प्रोटोकॉलवरती चालतं, ज्याच्यामध्ये व्होल्टेज लेवल डिफरंट आहे. तर अशा टाईपचं एक इनपुट डिव्हाइस आहे, इनपुट डिव्हाइस. तर या डिव्हाइसचे लॉजिक लेवल वेगळे आणि मायक्रो कंट्रोलरचे लॉजिक लेवल वेगळे. तर आपण या दोघांच्या मध्ये एक इंटरफेसिंग डिव्हाइस बसवणार, या दोघांच्या मध्ये आपण इंटरफेसिंग सर्किट किंवा इंटरफेसिंग डिव्हाइस बसवणार. मायक्रो कंट्रोलर कम्युनिकेट करणार इंटरफेसिंग डिव्हाइस सोबत आणि इंटरफेसिंग डिव्हाइस कम्युनिकेट करणार त्या इनपुट डिव्हाइस सोबत. म्हणजेच काय, तर या दोन डिफरंट लॉजिक लेवल असलेल्या डिव्हाइसेसमध्ये प्रॉपर कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करण्याचं काम आहे या इंटरफेसिंग सर्किट किंवा या इंटरफेसिंग डिव्हाइसचं. अशा डिव्हाइसेसला लाईन ड्रायव्हर सर्किट किंवा लाईन ड्रायव्हर आय सी असंही म्हणतात. चला ठीक आहे, तर हा एक पार्ट जो की नवीन होता तो मी याच्यामध्ये कव्हर केला. पुढं आता या ब्लॉक डायग्रामवरती क्वेश्चन कुठला येईल एक्झाममध्ये, एक्झाममध्ये सिंपल 2 मार्काचा क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो. ड्रॉ ब्लॉक डायग्राम ऑफ इम्बेडेड सिस्टीम. एक्सप्लेनेशन शक्यतो विचारायचे नाहीत, पण कन्सिडर करा की एक्सप्लेनेशन जर त्यांनी विचारलं, म्हणजे हा क्वेश्चन 4 मार्काला विचारला, ड्रॉ ब्लॉक डायग्राम ऑफ इम्बेडेड सिस्टीम अँड एक्सप्लेन असा जर क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर लिहिता आलं पाहिजे. ते मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतोय ब्लॉक डायग्राम थ्रू. तर चला ब्लॉक डायग्राम परत एकदा आपण बघूयात.
तर पहा याच्यावरती क्वेश्चन आल्यानंतर ही ब्लॉक डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचे. तर या ब्लॉक डायग्राम मध्ये सुरुवात तुम्हाला प्रोसेसर पासून करायची. तर त्यामध्ये असं लिहायचं आहे तुम्हाला, फॉलोइंग आर द फंक्शनल ब्लॉक्स इन ब्लॉक डायग्राम ऑफ एम्बेडेड सिस्टीम. फर्स्ट प्रोसेसर. प्रोसेसर इज युनिट विच प्रोसेसेस ऑल डेटा इन एम्बेडेड सिस्टीम. फॉर एक्झाम्पल इन 8051 मायक्रो कंट्रोलर इट इज ऑफ 8-bit प्रोसेसर. इट मीन्स इट प्रोसेसेस ॲडिशन, प्रोसेसेस लाईक ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, लॉजिकल फंक्शन्स लाईक शिफ्ट, रोटेट, लॉजिक ऑर, लॉजिक अँड ऑन द 8-bit डेटा. देन सेकंड नंबर ब्लॉक, टायमर अँड काउंटर. टायमर अँड काउंटर आर द फंक्शनिंग युनिट्स यूज्ड टू जनरेट पर्टिक्युलर डिले or used to count external or internal events. In 80, for example, in 8051 microcontroller, it has two timers and counters. That is timer 0 and timer 1. Next one is program memory. This memory is also called as ROM memory. It is used to store program. That's why it is called program memory. In 8051 microcontroller, it is of 4 kilobytes. Next block is parallel port. Parallel port are the ports used to communicate with parallel input or output devices. This port send data at a time more than 1 bits. For example, in 8051 microcontroller, it has 4 parallel ports. That is port 0, 1, 2 and 3. All these ports are 8-bit port. It means it send data or receive data 8-bit at a time. Now next block is interrupt controller. This is interrupt controller block. Interrupt controller block is used to enable or disable interrupts. Also it is used to give priority of interrupt. For example, in 8051 microcontroller, it has 5 interrupts and its priority and enable disable operation we can control by using software, by using registers. Interrupt enable register means IE register and IP register for interrupt priority. Now next block is data memory. Data memory is also called as RAM memory, because RAM memory is used to store temporary data. Means the data which is in use is stored in RAM memory. For example, in 8051 microcontroller, it has 128 bytes of RAM memory or data memory. Now next block is serial port. Serial port is used to communicate with other input-output devices serially. This port send or transmit data or receive data 1 bit at a time. In 8051 microcontroller, it has only one serial port and it is constructed by using two pins, that is RxD and TxD pin. Now other blocks. Input devices, interfacing circuits and drivers. This functioning unit shows that input other devices are interfaced to microcontroller. These devices we can interface microcontroller directly, or sometimes we must have to use interfacing devices or line driver ICs between input device and microcontroller. Now next block is output devices, interfacing circuit, interfacing devices and drivers. This block shows output devices. We can interface output devices to the microcontroller directly, or sometimes it requires some driver ICs or circuits between output device and microcontroller. Now next block is power supply. Power supply block shows that this system requires some power supply to function.
For example, 8051 microcontroller requires plus 5 volt single polarity power supply. Now last block is application circuit. Application circuit shows that it is a circuit which is constructed across a different microcontroller, and we can interface that circuit, that project or that device to this embedded system. तर आपल्याला अशा टाइपचं याचं आन्सर लिहायचं आहे. मी याचा आन्सर डिस्क्रिप्शनमध्ये अपलोड करेन, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. तर आता आपण फर्स्ट पॉइंट बघितला, ब्लॉक डायग्राम ऑफ एम्बेडेड सिस्टीम. अशाच पद्धतीनं पुढचे जे काही पॉईंट्स आहेत ते पुढच्या लेक्चर्समध्ये मी एक्सप्लेन करतो. फर्स्ट व्हिडिओ आहे, इथंच थांबवायत आपण. तसंच आम्ही जर आठवड्याला टेस्ट वगैरे घेणार आहेत, त्यानंतर जेव्हा फायनल एक्झाम येईल त्याच्या अगोदर पण आम्ही काही क्वेश्चन पेपर्स अपलोड करणार आहेत ऑनलाईन, तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय व्हॉट्सअप थ्रू. तसंच मला डायरेक्ट कॉल पण करू शकताय. डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुमच्या काही क्युरीज असतील तर त्या तुम्ही मला डायरेक्ट फोन करून विचारू शकताय. आमच्या टेस्ट एक्झाम्सला तुम्ही येऊ शकताय. हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, याच्यासाठी आम्ही कसलाही चार्ज वगैरे अप्लाय करत नाही आहेत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.